अशोक चव्हाणांनी भोकरमधल्या शेतकऱ्यांना अक्षरशः लुटला आहे नाना पटोले. भोकर मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना अशोक चव्हाणांनी अक्षरशः लुटला आहे. त्यांचे 4 साखर कारखाने होते, त्यापैकी 2 त्यांनी विकले. सरकारकडून त्यांना 150 कोटी रुपये मिळाले आहेत, तरीही त्यांचे कारखाने तोट्यात कसे? त्यांच्या कारखान्यात उसाला केवळ 2500 रुपये भाव आहे. विकत घेतलेल्यांनी उसाला 2800 रुपये भाव दिला आहे आणि अमित देशमुखांच्या कारखान्यात उसाला 3300 रुपये भाव आहे. म्हणजेच अशोक चव्हाणांनी शेतकऱ्यांना लुटलेला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुदखेड येथे जाहीर सभेनंतर. कथा आहे शेतकऱ्यांची ती खरी आहे. 4 कारखाने होते, 4 कारखान्यातून 2 कारखाने अशोक चव्हाणने विकले. सरकारकडून 150 कोटी रुपये पण त्यांना पैसे मिळालेले आहेत आणि त्याच्या घामाचा पैसा सरकारने त्यांना दिलेला आहे. पण सरकार ते तरी कारखाने त्यांच्या घाट्यात आहे. त्यांच्या कारखान्यामध्ये 2500 रुपये भाव, त्यांनी विकलेल्या कारखान्यांचा 2800 रुपये भाव आणि अमित देशमुखच्या कारखान्यामध्ये 3300 भाव. ते शेतकऱ्यांना लुटण्याचं काम अशोक चव्हाण करते हे तुम्ही सिद्ध होतं. स्वच्छता केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नांदेड.